आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. सुशीलकुमारजी नमस्कार. सकाळी सकाळी दुःखद बातमी. जोशी सर आपल्यात नाहीत, निधन झाले जोशी सरांचं. आपल्या काय आठवणी आहेत, राजकीय सुद्धा आणि वैयक्तिक सुद्धा? अतिशय वाईट दुःखद बातमी. तो 80 दरम्यानचा काळ होता. त्यावेळेस म्हणजे शिवसेना नुकतीच ती पुढे आलेली होती आणि त्याचे ते मुख्यमंत्री झालेले होते. एक कोकणातून अतिशय गरिबीतून शिक्षण घेऊन पुढे आलेला शिक्षक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो याच सगळ्यांनाच देशामध्ये आनंद वाटत होता. खरं म्हणजे त्यावेळेस प्रमोद नवलकर आणि मनोहर जोशी ही जोडी असायची. अनेक कार्यक्रमाला एकत्रित आम्ही असायचे. पण जोशी सर अतिशय शांत तऱ्हेनं विचार करून बोलायचे आणि आपल्या विचारांचा पगडा ते कसं कार्यकर्त्यावर पाडत असत त्याचे अनेक उदाहरण आहेत. मला जोशी सर हे खरं म्हणजे शिवसेना ज्यावेळेस सुरुवातीला पुढे पुढे येत होती त्यावेळेस त्या दोघा ठिकाणी महाडिक असतील, जोशी सर असतील, नवलकर असतील, हे सगळी मंडळी धडाडीनं काम करायची आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे आणण्याकरता म्हणून ते प्रयत्न करत असत. तर असा एक नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांनी इतकंच नाही तर भारताच्या पार्लमेंटचे स्पीकर म्हणून लोकसभेचं त्यांनी काम केलं. त्याही वेळेस आम्ही तिथंच होतो. त्या पार्लमेंटवर बॉम्बफेकीचा जो प्रकार घडला तो त्या स्पीकरशिपच्या काळामध्येच घडलेला होता तो. आणि अटल बिहारी वाजपेयी वगैरे होते पण त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं तो इश्यू हँडल केलेला होता. त्यानंतर ते महाराष्ट्रात आले तरी त्यांना सत्ता असो नसो ते नेहमीच हसत खेळत राहायचे आणि आयुष्यभर दुःख सोसलेला एक नेता तो नेहमी हसत राहिला आणि आज आपल्यातून निघून गेला आहे. सुशीलकुमार शिंदेजी आभार आपले या प्रतिक्रियेबद्दल. आणि विनोद तावडे सुद्धा आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते. विनोदजी नमस्कार. आपल्या तर खूप अनेक आठवणी असतील, म्हणजे कोणत्या आठवणी या क्षणी मांडाव्यात हा प्रश्न असेल. तो युतीचा सगळा सुवर्ण काळ जेव्हा मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते त्या काळातल्या काही प्रमुख गोष्टी आत्ता तुम्ही सांगू इच्छिता का जोशी सरांबद्दलच्या? हो नक्की. मला असं वाटतं मुळात सरांच्या जाण्याने राजकारणातलं एक संयमित संस्कृत राजकीय व्यक्तिमत्व आज विसावलं असं म्हणता येईल. जे विशेषतः राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा यातली सगळ्या पदांवर निवडून येता येणं आणि ती यशस्वीपणे सांभाळणं म्हणजे नगरसेवक असतील, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष जवळजवळ राजकीय कार्यकर्त्याला ज्या कुठल्या निवडणुका लढून जिंकता येतील आणि त्या पदावर जाता येता येईल असं सर सगळ्या याच्यावर होते. आणि विशेषतः मला वाटतं की युतीच्या काळामध्ये पहिल्यांदाच असा महाराष्ट्रातला तो एक प्रयोग होता की युतीचं सरकार आणि ते इतकं 5 कार्यकाल त्याने पूर्ण करणं यात मनोहर जोशी सर आणि प्रमोद महाजन यांचं जे इक्वेशन होतं त्या केमिस्ट्रीने मला वाटतं ते सरकार यशस्वी झालं आणि त्यातले जे निर्णय होते त्या निर्णयावर सरांचा ठसा जाणवायचा. म्हणजे उदाहरणार्थ झुणका भाकर केंद्र आहे तर सरांशी बोलताना अशी चर्चा सर तुम्हाला सुचलं कसं, ते म्हणजे मी भिक्षा मागून जगलो आहे आणि शिकलो आहे हे मला आठवतं म्हणले आणि त्यामुळे असं उपलब्ध झालं पाहिजे गरीब माणसाला. त्यातून त्यांना ती कल्पना आली किंवा झोपडपट्टी पुनर्विकास योजना
माननीय शिवसेना प्रमुखांच्या चर्चेत त्यांनी सुचवली होती. तर असं गरिबाला काय हवं आणि काय देता येईल सामान्य माणसाला हे सरांच्या प्रत्येक निर्णयातून नेहमीच जाणवत होतं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये अशा अनेक विषयांवर चर्चा करताना सत्ता ही सामान्य माणसाच्या साठी कशी आपण उपयोगात आणू शकतो हे सातत्याने डोक्यात कसं ठेवलं पाहिजे त्याचं सरांकडून माझं नेहमीच मार्गदर्शन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यावेळी होत राहायचं. विनोद तावडेजी आभार आपण आठवणी जगवल्याबद्दल. माजी केंद्रीय मंत्री राम नाईक सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत. राम नाईक सर नमस्कार. नमस्कार. आपल्याला अर्थातच राजकीय आणि वैयक्तिक खूप परिचय राहिलेला आहे. मनोहर जोशी सरांचा स्नेह राहिलेला आहे आपल्या दोघांमध्ये. जोशी सर नाहीत, कोणती प्रमुख वैशिष्ट्य जोशी सरांची व्यक्तिमत्वातली राजकारणातली जी सदैव स्मरणात राहतील? दीर्घकाळ एकत्र मैत्री राहिलेले हो असे जे काही राजकारणातले माझ्याशी संबंधित आले त्यामध्ये मनोहर जोशी हे अग्रगण्य आहेत असं मानावं लागेल. मिस्किलपणा हा त्यांचा एक स्वाभाविक स्वभाव होता आणि तो मिस्किलपणा विशेषतः जाहीर सभेच्या वेळेला त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर किंवा लोकसभेच्या संचालन करत असताना आपलं लक्ष नाही आहे असं दाखवून लोकांच्या स्वाभाविकपणानं उत्तम प्रतिक्रिया प्राप्त करणारे आणि सदन संचालन अर्थात आता जसं सभागृह चालतं तसं त्यावेळेला चालत नसे कारण एका बाजूला अटल बिहारी वाजपेयी आहेत बाकी विरोधी पक्षही चांगला आहे परंतु सभागृहावरती चांगलं नियंत्रण असलेले असे जे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ज्यांची नोंद होईल त्यात खूप वरच्या क्रमांकामध्ये माझ्या दृष्टीनं ते होते. आणि व्यक्तिगत तर एक दुःखाची दुःख जाणणं आणि ही दुःख जाणत असताना मुद्दा सोडायचा नाही आपला आणि त्याप्रमाणे काम करायचं असं एक वेगळं आणि आगळं व्यक्तिमत्व. आणि शिवसेनेच्या सुरुवातीच्या माझ्या काळामध्ये तर कारण मी त्यावेळेला मुंबईचा संघटन मंत्री होतो आणि शिवसेनेची युती वगैरे या सगळ्या विचारामध्ये मनोहर जोशी एका बाजूला त्याचबरोबर त्यांना साथ द्यायला सुधीर जोशी प्रमोद नवलकर आणि हे त्रिकूट म्हणजे विधिमंडळात एक चैतन्य निर्माण करणार असं त्रिकूट होतं. त्यांचं लिखाण त्यांचा व्यवसाय हे सगळं सांभाळून ते काम करत असत ते मात्र फारच कौतुकाचं आहे. आणि मी पाहिलं की सगळ्यांच्याशी त्यांची खरी अर्थानं मैत्री होती दाखवण्यापुरती नाही. आणि एक उत्तम अशा प्रकारचा नेता जो शिवसेनेत बाळासाहेबांच्या प्रत्यक्षाच्या खाली घडला त्याचं निधन झालंय हे महाराष्ट्राच्या दृष्टीनेही एक प्रमुख नेता महाराष्ट्रातला जो सक्रिय होता सगळ्यांना प्रिय होता असा गेलाय त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. रामनाईकजी आपले आभार. आपण आठवणी जागवल्यात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.